नमस्कार मित्रांनो, पुस्तकं वाचणं ही खूप चांगली सवय मानली जाते. पुस्तकं तुमचा माइंडसेट बनवतात. पुस्तक वाचल्याने खूप काही नवीन शिकायला मिळतं. तुमचा कोणत्याही कामावरचा फोकस वाढतो आणि सोबतच पुस्तक वाचल्याने स्ट्रेस पण कमी होतो. जगातले सगळे सुपर सक्सेसफुल लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे ते पुस्तकं वाचायचेच. इलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, मुकेश अंबानी यासारखे बिलियनियर आपल्या बिझी लाईफमध्ये पण पुस्तक वाचायसाठी वेळ काढतातच. म्हणजेच तुमची अख्खी लाईफ चेंज करण्याची क्षमता पुस्तकांमध्ये असते. आजच्या व्हिडिओमध्ये असेच सेल्फ हेल्प या प्रकारातले 5 पॉवरफुल पुस्तकांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला खूप काही शिकवतील. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. तसं तर मराठीत शेकडो सेल्फ हेल्प पुस्तकं उपलब्ध आहेत, पण त्यातले बरेचसे वाचायला किचकट आणि जाडजूड आहेत, जे वाचताना तुम्ही लवकर बोर होऊन ते अर्धवट सोडाल. म्हणून तर आम्ही वाचायला सोपे, थोडेफार कमी पेजेसचे पण तेवढेच पॉवरफुल 5 पुस्तकं निवडले आहेत, जे तुम्ही सहजपणे वाचू शकाल. तर चला या लिस्टमधली पुस्तकं बघूया. यातलं 5वं पुस्तक आहे ॲज अ मॅन थिंकिंग. जेम्स ॲलन यांचं हे पुस्तक आहे, जे मला पर्सनली खूप जास्त आवडतं. खूप कमी साईजचं, म्हणजेच फक्त 128 पेजेसचं हे पुस्तक तेवढंच जास्त पॉवरफुल आहे. ॲज अ मॅन थिंकिंग म्हणजे जसा तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता. हे पुस्तक शिकवतं की तुमचे विचारच तुम्हाला घडवतात आणि बिघडवतात. तुम्ही कसा पॉझिटिव्ह विचार करून सक्सेस आणि हॅपीनेस मिळवू शकता हे पुस्तक तुम्हाला सांगतं. त्यामुळे मी तुम्हाला हायली रिकमेंड करतो की छोटंसं पुस्तक एक वेळ तरी नक्की ट्राय करा. या पुस्तकाचा पूर्ण समरी व्हिडिओ पण आम्ही बनवलाय. तुम्ही यानंतर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पण बघू शकता. आणि हो, ही 5 पुस्तकं मराठीत उपलब्ध आहेत, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये असेल. तर पुढचे म्हणजे 4 नंबरचं पुस्तक आहे बिलीव्ह इन युअर सेल्फ, म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. डॉक्टर जोसेफ मर्फी लिखित बिलीव्ह इन युअर सेल्फ हे पुस्तक. या पुस्तकात आपल्या विचारांवर कंट्रोल करून ते आपल्या फायद्यासाठी कसे वापरले पाहिजे हे सांगितलं आहे. लेखक म्हणतात, चांगले आणि वाईट असे दोन्ही विचार करण्याचे आपल्याकडे ऑप्शन असतात, पण आपण नेहमी निगेटिव्ह विचाराकडे जास्त आकर्षित होतो. तसं न करता ही कल्पना करण्याची शक्ती आपल्या फायद्यासाठी कशी वापरली पाहिजे हे या पुस्तकातून शिकायला मिळतं. फक्त 80 पेजेस असलेले हे पुस्तक तुम्हाला तुमच्या कल्पनेतले स्वप्न वास्तवात आणायला शिकवतं. त्यामुळे हे पुस्तक पण एक वेळ नक्की वाचायला पाहिजे. या लिस्टमधले 3रे पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड. हे बऱ्यापैकी प्रसिद्ध आणि आर्थिक नियोजन या प्रकारातले मास्टरपीस पुस्तक आहे. तुम्हाला जर आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक याबद्दल जर काहीच माहीत नसेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. खूप साध्या आणि सोप्या भाषेत हे पुस्तक तुम्हाला गुंतवणूक आणि आर्थिक व्यवस्थापन शिकवतं. सोबतच गरीब मानसिकता आणि श्रीमंत मानसिकता यातला फरक आणि श्रीमंत लोक कसा विचार करतात हे पण या पुस्तकातून समजतं. त्यामुळे हे पुस्तक पण तुम्ही लाईफमध्ये एक वेळ तरी वाचायलाच पाहिजे. यातले पुढचेच म्हणजे 2 नंबरचे पुस्तक आहे हू मूव्ड माय चीज. हे पण माझं आवडतं पुस्तक आहे. माणसाला आपला कम्फर्ट झोन सोडवत नाही, काहीही नवीन चेंज ते लवकर स्वीकारत नाहीत, पण आयुष्यात नवीन बदल असायलाच पाहिजे आणि ते बदल स्वीकारून आपणही स्वतःमध्ये बदल केला पाहिजे ते हे पुस्तक शिकवतं. 2 उंदीर आणि माणसाची स्टोरी, जे का भूलभुलयामध्ये आहेत आणि त्या चौघांना पण चीज खायला खूप आवडतं, पण त्यांचं चीज संपतं आणि पुढे ते काय करतात हे बघण्यासाठी पुस्तक वाचाच. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेला कोणताही बदल खूप जास्त पॉझिटिव्हली घ्यायला लागाल. सेल्फ हेल्प या प्रकारातलं मी वाचलेलं हे पहिलं पुस्तक होतं आणि आपल्या चॅनलचा पहिला व्हिडिओ पण याच पुस्तकावर होता, त्यामुळे हे पुस्तक पण मी तुम्हाला रिकमेंड करेल. आणि फायनली या लिस्टमधलं पहिलं पुस्तक थिंक अँड ग्रो रिच. सेल्फ हेल्प पुस्तकांबद्दल बोलत असाल आणि त्यामध्ये या पुस्तकाचं नाव नसेल असं होऊ शकत नाही. अमेरिकन लेखक नेपोलियन हिल यांनी 1937 साली हे पुस्तक लिहिलं होतं आणि आजही जगातल्या सर्वश्रेष्ठ पुस्तकांमध्ये या पुस्तकाचा समावेश होतो. लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी 500 जास्त सक्सेसफुल लोकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यानंतर हे पुस्तक लिहून झालं. या पुस्तकात श्रीमंत होण्याच्या 13 स्टेप्स सांगितले आहेत आणि विचार करा आणि श्रीमंत व्हा असं नाव जरी असलं तरी हे पुस्तक फक्त श्रीमंतीबद्दल नाही तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात सक्सेस आणि हॅपीनेस कसा मिळवायचा हे शिकवतं, ज्यामुळे तुम्ही थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक पण नक्की वाचलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या लिस्टमधले सगळेच पुस्तकं खूप जास्त पॉवरफुल आहेत. यातलं एक पुस्तक हे तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं, पण केव्हा? जेव्हा तुम्ही ते वाचून त्यातले प्रिन्सिपल त्यातल्या सूचना लाईफमध्ये अप्लाय करतील. तुम्ही नुसते पुस्तक वाचत राहिलात तर त्याचा तुम्हाला काहीच फायदा मिळणार नाही. त्यामुळे जे वाचाल त्यातल्या चांगल्या गोष्टी रोजच्या आयुष्यात वापरायला शिका, ज्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. सो फायनली कसा वाटला हा व्हिडिओ? नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक करा, तुमच्या खास मित्रांना फॅमिली मेंबरना शेअर करा आणि नवीन असाल तर अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यातले तुमचे आवडते पुस्तक कोणते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.